गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आई एम निर्जला चौधरी। टुडे वी आर गोइंग टू लर्न 9th क्लास यूनिट नंबर 4, कॉल ऑफ द हिल्स। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वी इयत्तेचं नंबर 4 युनिट बघणार आहोत, कॉल ऑफ द हिल्स, म्हणजेच डोंगराचे किंवा टेकड्यांचे आकर्षण। दुसरा अर्थ डोंगराचे किंवा टेकड्यांचे बोलावणे असा होतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॉल ऑफ द हिल्स या पाठाचा दुसरा भाग पार्ट 2 बघणार आहोत। आपण भाग 1 मध्ये बघितले की अबू चाचा उदास दुःखी होऊन बसलेले असतात आणि गोविंदा येऊन विचारतो की तुमची प्रिय कलुआ कुठे गेली, आणि अबू चाचा गोविंदाला सांगतात की कदाच राक्षसाने तिला मारून टाकले असेल। अबू चाचा कलुआला आपल्या घरातील सदस्यासारखेच मानत असत, तिला रोज चविष्ट धान्य आणि हिरवे गवत खाऊ घालत असे, तरीही ती अबू चाचाला सोडून गेली कारण तिला त्या डोंगराचे आकर्षण झाले आणि तिला त्या राक्षसाने म्हणजेच लांडग्याने खाऊन टाकले। आता अबू चाचाने एक नवीन बकरी आणली आणि ती खूपच सुंदर होती, त्यांनी तिचे नाव चांदणी ठेवले। आता अबू चाचा चांदणीसोबत अगदी आनंदी जीवन जगत होते, रोज तिच्यासोबत गोष्टी करायचे। त्यांची पहिली बकरी कलुआचा कसा शेवट झाला तिच्याबद्दल ते तिला नेहमी सांगायचे। गोविंद अबू चाचाला चांदणीसोबत खुश बघून म्हणाले की मला तुम्हाला चांदणीबरोबर खुश बघून असे वाटते की चांदणी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याबरोबर राहील। थोडे वर्ष झाले, चांदणी मोठी झाली आणि तिला आता टेकडीचे आकर्षण व्हायला लागले। ती रोज सकाळी एकटक उन्हात टेकड्यांना बघत असे। आता आपण युनिटच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करूया। हाऊ ब्युटिफुल दीज हिल्स आर, शी थॉट, अँड हाऊ रिफ्रेशिंग इज द ब्रीज दॅट ब्लोज थ्रू देम। I must run across those green fields. She ran towards the hills but stopped with a jerk. There was a rope around her neck. She hated it most. या टेकड्या किती सुंदर आहेत असा चांदणी विचार करायची, आणि त्यांच्याकडून येणारी हवा किती ताजी सुंदर आणि थंडगार आहे। चांदणी स्वतःशी म्हणते की मला ह्या हिरव्यागार शेतांमध्ये पडावंच लागेल। ती डोंगराकडे धाव घेते पण एका झटक्याने ती थांबून जाते कारण तिच्या गळ्यामध्ये दोर होता आणि तिला तो अजिबात आवडत नसे। त्या दोराचा तिला खूप तिरस्कार होता। ग्रॅज्युअली चांदणी स्टॉप इटिंग द ग्रीन ग्रास अँड टेस्टी ग्रेन्स। Even she lost interest in Abu Khan's stories. She lost her appetite, grew very thin. She stared moodlessly at the hills, bathing in the sunlight or playing with the clouds. आता शेवटी हळूहळू चांदणीने हिरवेगार गवत आणि स्वादिष्ट धान्य होतं तर ते खाण्याचं बंद केलं। तिला आता अबू खानच्या गोष्टींमध्ये पण कुठल्याही प्रकारचा आनंद रस वाटत नव्हता। चांदणीची भूक पण आता मरून गेलेली होती आणि ती खूपच बारीक होऊन गेलेली होती। ती उदास होऊन उन्हात उभी राहायची किंवा टेकडीवरती वाहणाऱ्या वाऱ्याकडे एकटक बघायची। अबू खान could sense what was happening to his dear Chandani. He pushed her into a small hut and shut the door, but forgot to close the small window at the back. Abu Khan samjun gele hote ki tyancha priya Chandani la kay jhale hote. Abu Khan ne tila eka lahansha jhopdi madhe dhakka deun aat takle ani darwaja band kela. परंतु अबू चाचा हे झोपडीच्या मागे जी छोटी खिडकी होती तिला बंद करायचे विसरले।
द सेम नाईट चांदनी मेड द विंडो हर पैसेज फॉर फ्रीडम. व्हेन चांदनी रीच द हिल टॉप द बिग येलो सन वॉज राइजिंग इन द होरिझन. त्याच रात्री चांदनीने त्या खिडकीला स्वतःच्या मुक्तीचा स्वातंत्र्याचा मार्ग बनविला. जेव्हा चांदनी उंच डोंगरावर पोहोचली तेव्हा क्षितिजावर मोठा पिवळा सूर्य उगवत होता आणि शेवटी चांदनी अबू खानच्या घरामधून निघून गेलेली होती. तिने जी छोटी खिडकी होती तर त्या खिडकीमधून जाण्याचा आपला मार्ग तिने शोधून घेतला आणि आता ती डोंगरावर पोहोचलेली होती. शी वॉज ओव्हरफ्लोविंग विथ जॉय अँड वंडर. द ग्रीन ग्रास अंडर हर फीट बिकम गोल्डन येलो. द विंड सँग अँड एंडलेस सॉन्ग ऑफ वेलकम. तिचं मन आनंदाने आणि आश्चर्याने झडकत होते. ती आता डोंगरावर पोहोचलेली होती. तिला खूप आनंद वाटत होता. तिच्या पायांखालील हिरवे गवत उन्हाने सोनेरी पिवळे झालेले होते. वारा पण एक न संपणारं अनंत असं स्वागत गीत गात होतं असं तिला वाटत होतं. चांदनी फेल्ट ॲज इफ शी वेअर मीटिंग हर मदर आफ्टर इयर्स ऑफ सेपरेशन. हाऊ डिफरंट ऑल दिस वॉज फ्रॉम अबू खान्स प्रिझन हाऊस. चांदनीला असं वाटत होतं की ती अनेक वर्षापासून तिच्या आईपासून वेगळी झालेली आहे आणि तिला तिची आई तेथे डोंगरावर मिळालेली आहे असं तिला वाटत होतं की जणू आपण आपल्या आईलाच या डोंगरावर भेटत आहोत. चांदनीच्या मनात असा विचार येतो की अबू खानचे घर जे जेलसारखे होते तर त्या घरापेक्षा हे सगळं किती वेगळं आहे. तर तिला तिथं डोंगरावर खूप आनंद वाटत होता आणि अबू खानचं घर जे जेलसारखं होतं तर त्या जेलमधून ती आता मुक्त झालेली होती आणि आता ती स्वतंत्र जीवन जगत होती. That day she jumped and played and it all around. She was on the top of the world. It was the happiest day in Chandani's life. त्या दिवशी चांदनीने तेथे डोंगरावर सभोवताली आजूबाजूला उड्या मारल्या आणि तेथे खेळली आणि हिरवेगार गवतही तिने पोट भरून खाल्लं. त्या दिवशी चांदनी खूपच आनंदी होती. तिला असं वाटत होतं की ती जगातील सर्वोच्च ठिकाणी आहे. तो चांदनीच्या जीवनातील सर्वात आनंदी दिवस होता. द सन डिसअपियर बिहाइंड द हिल्स. सून द डार्कनेस कव्हर्ड द ग्रास द फ्लॉवर्स अँड ट्रीज. The wind stopped blowing. There was stillness all around. An owl hooted from a hole. Chandani felt scared. आता संध्याकाळ होण्याच्या मार्गावर होती. सूर्य डोंगराच्या मागे अदृश्य झाला होता. थोड्याच वेळात फुलं वृक्ष आणि गवत अंधाराने दिशेनासे झाले. आता काहीच दिसत नव्हतं. अंधार पडलेला होता. आता वारा वाहण्याचं सुद्धा बंद झालं होतं. सभोवताली चारही बाजूंनी गाढ शांती होती. शांतता पसरलेली होती. एका झाडाच्या छिद्र्यामधून घुबडाने आवाज केला. घुबडाने तिचा आवाज काढला. चांदनी खूपच घाबरली आणि त्या आवाजाने चांदनी एकदम घाबरून गेली. The full moon rose in the distant sky. In silver light, Chandani saw two bright eyes and sharp teeth moving slowly towards her. The devil was not in a hurry. He knew that goat was also his food. दूर आकाशात पौर्णिमेचा चंद्र उगवला होता.
त्याच्या चंदेरी प्रकाशात चांदणीला दोन चमकणारे डोळे आणि अतितीक्ष्ण दात हळुवार तिच्याकडे येताना चांदणीने बघितले. जो राक्षस म्हणजे जो लांडगा होता, तर त्याला कुठल्याही प्रकारची घाई नव्हती. त्याला माहीतच होते की ही जी बकरी आहे, म्हणजे जी चांदणी आहे, तर ती त्याचा शिकार आहे. नाव फ्रेंड्स, वी विल स्टॉप हिअर अँड वी सी रिमेनिंग पार्ट ऑफ युनिट इन पार्ट 3. विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला ग्लॉसरी शब्दार्थ दिले आहेत, तर ते तुम्ही व्यवस्थित पाठ करून आपल्या स्वाध्यायाच्या वहीत लिहून घ्यायची आहेत.